नमस्कार, पूजाज किचन आणि बरेच काहीमध्ये आपलं स्वागत आहे. जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी चटपटीत हवं असतं. मग ते पापड असो, लोणचं असो किंवा चटणी असो, काही ना काही हवंच, त्याशिवाय चव येत नाही. असेच उपवासाचे चटपटीत, झणझणीत आणि अगदी 2 ते 3 मिनिटात होणारे उपवासाचे तोंडी लावायचे पदार्थ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे पदार्थ तुम्ही फराळासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर मग हे पदार्थ कसे बनवायचे ते बघूया. उपवासाचा पहिला पदार्थ, कोथिंबिरीची चटणी. सर्वप्रथम आपल्याला एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर. त्यानंतर घालूया एक हिरवी मिरची, 1/2 चमचा मीठ आणि यामध्ये 1/2 लिंबू पिळायचे. लिंबामुळे चटणीला चटपटीत चव येते. आता आपण हे सर्व बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी हे बारीक झालेलं आहे आणि अशा प्रकारे उपवासाची कोथिंबिरीची चटणी तयार आहे. उपवासाचा दुसरा पदार्थ आहे दाण्याचं दह्यातलं तिखट. त्यासाठी एक बाउल घेऊन त्यामध्ये घालूया 3 चमचे दाण्याचा कूट, 1 चमचा बारीक केलेलं सुकं खोबरं, 1/2 चमचा साखर, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 चमचे दही. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये घालणार आहोत 1/2 चमचा बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि 1/2 चमचा मीठ. आता हे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे उपवासाचे चमचमीत असं दाण्याचं दह्यातलं तिखट तयार आहे. तिसरा पदार्थ आहे उपवासाची खोबऱ्याची चटणी. त्यासाठी एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये घालूया 4 चमचे बारीक केलेलं सुकं खोबरं, 1 हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर, 1/2 चमचा साखर, 1/2 चमचा मीठ, 1/2 लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी. आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. या ठिकाणी हे बारीक वाटून झालेलं आहे आणि अशा प्रकारे उपवासाची खोबऱ्याची चटणी तयार आहे. ही चटणी चवीला अगदी अप्रतिम लागते. चौथा पदार्थ आहे उपवासाच्या दह्यातल्या मिरच्या. त्यासाठी एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये घालूया 4 तव्यावर तुपात भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा बारीक केलेलं सुकं खोबरं आणि 1/2 चमचा मीठ. आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. या ठिकाणी हे बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा दही घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे उपवासाच्या दह्यातल्या मिरच्या तयार आहेत. पाचवा उपवासाचा पदार्थ आहे काकडीचा कायरस. त्यासाठी एक बाउल घेऊन त्यामध्ये घालूया 1/2 वाटी बारीक चिरलेली काकडी, 2 चमचे चिंचेचा कोळ, 3 चमचे दाण्याचा कूट, अगदी थोडासा गुळ आणि 1/2 चमचा मीठ. त्यानंतर यावर फोडणी घालूया. फोडणीत मी 1 चमचा तूप आणि 1 मिरची बारीक चिरून घातली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हा काकडीचा कायरस चवीला अगदी अप्रतिम लागतो. हे सर्व पदार्थ चवीला अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही हे पदार्थ उपवासाच्या फराळासोबत तोंडी लावू शकता किंवा उपवासाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता.